नमस्कार सर्वांना. घरात राहताना गृहिणींना नटून थटून कुठे जायचे असा विचार करतात, परंतु प्रत्यक्षात तसे नाही. तुम्ही तयार राहा आणि घरीच राहा हे आवश्यक नाही, पण जर तुमचा लुक प्रेझेंटेबल असेल तर घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर त्याची चांगली छाप तर पडतेच. शिवाय तुम्हाला स्वतःलाही एक चांगला फील येतो. स्वतःला अधिक स्टाइलिश दिसण्यासाठी आपल्याला खूप काही करण्याची आवश्यकता नाही, तर काही छोटे बदल तुमचा लुक अधिक प्रेझेंटेबल बनवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही टिप्स. अँकल लेंथ बॉटम. तुम्ही घरात पटियाला सलवार अथवा पंजाबी ड्रेस घालत असला तर तुम्ही त्याऐवजी स्टाइलिश राहण्यासाठी अँकल लेंथ बॉटमचा उपयोग करा. हा लुक तुम्हाला आधुनिक आणि वेगळा लुक देतो आणि यामुळे तुम्ही घरातही अधिक स्टाइलिश दिसू शकता. तुम्ही लांब कुर्ती जरी घातली असेल तरी तुमच्या या बॉटम लुकमुळे तुमच्या लुकमध्ये फरक पडतो आणि तुम्ही अधिक सुंदर आणि स्टाइलिश दिसता. यासह तुम्ही तुमचे केस देखील नेहमी व्यवस्थित विंतरून घरात असलात तरीही बांधून ठेवा. रंगांची योग्य निवड करा. रंगांची निवड योग्य असणे अत्यंत गरजेचे आहे, कारण रंगाची निवड चुकल्यास तुमचा लुक पूर्ण बिघडू शकतो. त्यामुळे तुम्ही कोणताही आउटफिट निवडला तरी त्याचा रंग कोणता आहे याची निवड तुम्ही योग्य करा. तुमचा लुक अधिक रिफ्रेशिंग आणि ताजातवाना होईल असे रंग तुम्ही घरात घालण्यात येणाऱ्या कपड्यांचेही निवडा. तुम्ही फिके आणि गडद असे दोन्ही रंगाचे कपडे निवडू शकता, पण फिके रंग तुमचा लुक अधिक फिका करू शकता. तुम्ही नियमित घालण्यासाठी घरचे कपडे जरा गडद रंगाचे वापरलात तर नक्कीच अधिक चांगले दिसतील आणि लुक स्टाइलिश होईल. जयपुरी अथवा पारंपरिक ओढणी. तुम्हाला जर घरात प्लेन सूट घालणे चांगले वाटत असेल तर तुम्ही त्यावर जयपुरी, लहरिया अथवा कोणते पारंपरिक ओढणी घ्या. घरात आपण ओढणी घेत नसलो तरी अचानक कोणी आले घरात की आपण पटकन ओढणी घेतोच. मग अशा वेळी तुम्ही योग्य आणि स्टाईलिश लुकसाठी या ओढण्याचा वापर करा. साध्या आणि मोनोक्रोमॅटिक सूटमध्ये तुम्ही नक्कीच कमाल लुक कॅरी करू शकता. सहसा बनारसी ओढणीचा वापर हा घरात करण्यात येत नाही, कार्यक्रमासाठी तुम्ही या ओढण्या वापरता, पण इतर कोणत्याही साध्या ओढणीचा वापर तुम्ही करून स्टाईलिश लुक मिळवू शकता. याशिवाय ओढणी घेताना तुम्ही ती योग्य कॅरी करता की हे देखील तितकेच महत्वाचे आहे. काही महिला अशीच ओढणी ओढून घेतात, त्यामुळे तुम्ही घातलेल्या सूटचा लुक दबला जातो. तुम्ही एका हातावर अथवा दोन्ही बाजूला निऱ्या काढून ओढणी घेतली तर तुमचा लुक अधिक उठावदार दिसून येतो. काही महिला घरातही साडी नेसतात. अनेक गृहिणी साड्यांना प्राधान्य देतात. रोज साडी नेसणाऱ्या महिलाही आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहेत, पण घरात आहोत म्हणून कशीही साडी नेसण्यापेक्षा तुम्ही घरी स्लीवलेस अथवा क्रॉपटॉप ब्लाऊजचा उपयोग करून साडीला अधिक वेगळा आणि चांगला लुक देऊ शकता. तसेच सुसुवीत साड्या असतील तर त्यावर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे आकर्षक ब्लाऊज आणि डिझायनर ब्लाऊज घालून त्याचा लुक अधिक स्टाईलिश करू शकता. तर गृहिणींनो, या 5 टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मंडे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.